तर मित्रांनो, आता रामेश्वरमसाठी आम्ही निघालो आहे आणि आत्ता जसं आम्ही आदियोगीच्या इथून एक्झिट केलेलं आहे आणि आता पुढे चाललो आहे, तर आता शुगर कॅन ज्यूस उसाचा रस यायला थांबलेलं आहे. बाजूला नारळ पाणी पण आहे, ते पण जाणार आहे. आणि याची शुगर कॅन ज्यूसची खासियत तुम्हाला एक दाखवतो काय. मध्ये आम्ही थांबलेलो तेव्हा हे जे ऊस आहेत ते आम्ही एका फॅक्टरीच्या इथून बैलगाडी जे जातात त्यांच्याकडनं घेतले होते. ते ऊस आम्ही यांना दिले आहेत रस काढायसाठी. आणि ह्यांचे ऊस असे आहेत, थोडे पातळ आणि वेगळे आहेत थोडे तमिळनाडूचे. आम्ही हे कर्नाटकामधनं घेतले होते तर ते आम्ही यांना दिले आहेत आणि ते त्याचा ज्यूस काढून आम्हाला देत आहेत. आणि बाजूला इथे नारळ पाणी पण आहे, तर आम्ही इथे नारळ पाणी पण पिणार आहे. आणि हे सगळं झाल्यावर आम्ही स्टॉप काय करतो, आता माझा आवाज वाढला आहे मशीन, माझा आवाज कमी येणार. तर हा आम्ही घेतलेल्या ऊसाचा रस आहे जो आता आम्ही पितो आहे. बघू कसा लागतो आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे मीनाक्षी टेम्पलच्या इथे आणि त्यामध्ये आता मदुराई रस्त्यामध्ये भेटलं. म्हणजे जर तुम्ही जर आदियोगीच्या इकडून जर तुम्ही रामेश्वरम साईडला जात असाल, कन्याकुमारी साईडला जात असाल, तर तुम्हाला हे वाटे देताना मदुराई भेटतात. तर तुम्ही मदुराईला थांबून मीनाक्षी टेम्पल आहे जे इकडचं फेमस टेम्पल आहे तिथे तुम्ही दर्शन घेऊ शकतात. तर आम्हालाही तसंच वाटलं की इथे आलो आहे जातो आहे याच रस्त्याने, तर आपण पण मीनाक्षी टेम्पलला जाऊ. तर त्यासाठी आम्ही डिसिजन घेतलं की आपण पण मदुराईला जाऊन मीनाक्षी टेम्पलला जाऊ. तर पाठी तुम्ही बघू शकतात एक उंच अशी अशी बिल्डिंग दिसते, ते मंदिराचं मेन द्वार आहे. तर आपण पण आता दर्शन घेणार आहे, तुम्हाला मंदिर आता आतमधून दाखवतो जर शूट करायला अलाउड असेल तर. मागाशी मी व्हिडिओत काय दाखवत होतो. तर मंदिराचा हा उत्तर गेट आहे ज्याला बोलतात उत्तर गोपूर, आणि आम्ही कदाचित इथूनच आतमध्ये जाऊ. तर मंदिराच्या आतमध्ये सेलफोन अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण पुढचा म्हणजे मंदिराच्या आतमधला व्हिडिओ नाही बनवू शकत. मला बाहेर आल्यावर मी डिटेल देतो. तर आता दर्शन करून आम्ही आलो आहे आणि आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तर आता पाठीमागे तुम्ही लॉकर बघतात आणि शू स्टँड आहे, तिथे तुम्ही शू काढू शकतात आणि लॉकरमध्ये तुमचे मोबाईल, स्मार्ट वॉच आणि जेवढे पण इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत ते तुम्ही देऊ शकतात. पर मोबाईल पर डिवाइस 5 रुपीज चार्जेस आहे. पण मंदिर एक नंबर मंदिर आहे, म्हणजे एवढं मोठं मंदिर आहे आणि एवढं सुंदर मंदिर आहे. जर मोबाईल आणि कॅमेरा आतमध्ये अलाउड असता तर एवढे चांगले चांगले शॉट तुम्हाला बघायला भेटले असते. पण एक पण चांगलं आहे की मंदिरात मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे लोक दर्शन फटाफट घेतात. फटाफट दर्शन होतं तरी पण 1.5 तास तरी लागतात दर्शन घ्यायला. आणि जर मोबाईल असता अलाउड तर सगळे रील बाज आतमध्ये तुम्हाला दिसले असते रील काढताना, एवढं सुंदर मंदिर आहे. तर त्यामुळे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही पण जेवढा कमी वेळ असेल त्या कमी वेळामध्ये दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आता परत पुढच्या दिशेने चाललोय, जे की रामेश्वरमला. पण तुम्ही नक्की या, व्हिजिट करा मंदिराला. तुमच्या फॅमिलीसोबत आलात तर बेस्ट आहे, किंवा फ्रेंड्स पण येऊ शकतात तुम्ही. आणि असं करून तुम्ही हे दर्शन जर घेतलं तर हे मंदिर जसं पण मीनाक्षी देवीचं मंदिर आहे जे की पार्वतीचाच अवतार आहे आणि तुम्ही शंकर भगवानांनीच हे मंदिर बांधलं आहे असं मान्यता आहे, तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नक्की या एकदा आणि ह्या मंदिराचं दर्शन घ्या. मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे रामेश्वरम ला आणि बघू शकता तुम्ही बाहेरून व्ह्यू मंदिराचा. आणि रामेश्वर मंदिर मध्ये आता मी एंटर केलेलं आहे. आता ऑलमोस्ट बंद होणार आहे मंदिर 9 वाजता आणि आता 8:30 वाजून गेलेत, तरी लास्ट दर्शन भेटतंय का बघू. आता त्याचं बघा, मंदिरात एंटर करताना मस्त एक दिसतंय. तर मंदिरामध्ये आता आपलं दर्शन झालेलं आहे. मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता पण आता धावतं दर्शन घेतलं आहे. अगदी 5-10 मिनटं कमी असताना काही असो पण ज्योतिर्लिंगाचं ह्या दर्शन आमचं व्यवस्थितपणे झालेलं आहे. तर खूप दर्शन घेऊन प्रसन्न वाटतं आता.
तर आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे आणि खूप प्रसन्न वाटलं ज्योतिर्लिंगाचं रामेश्वरमचं दर्शन घेऊन. आणि मंदिरात आतमध्ये अलाउड नव्हता कॅमेरा, त्यामुळे कुठलाही व्हिडिओ आतमध्ये काढता आला नाही. आता बाहेर तुम्ही बघू शकता स्ट्रक्चर खूप मस्त आहे, जसं मी आधी तुम्हाला दाखवलं होतं. तर खूप मस्त वातावरण आहे ज्योतिर्लिंग आणि नेमकं 5 ते 10 मिनटं फक्त बाकी होते 9 वाजायला. 9 वाजता प्रॉपर 9 वाजता मंदिरचं दरवाजे बंद होतात, म्हणजे गाभाराचे दरवाजे बंद होतात. 5 मिनटं फक्त बाकी होते आणि आमचं दर्शन व्यवस्थितपणे झालं आणि खूप प्रसन्न वाटलं. आणि आत्तापर्यंत मी 2 की 3 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले, त्याला खूप सारी लाईन लावली, पण हे दर्शन अगदी 5 ते 10 मिनटामध्ये, कारण मंदिर बंद होणार होतं, तर सगळं धावतं दर्शन झालेलं आहे. तर मजा आली दर्शन घेऊन आणि खूप प्रसन्न वाटलं. तर मगाशी जे तुम्ही मार्केट बघितलं ते तुम्ही आता परत एकदा बघू शकता. एक्झिट करताना पण तुम्हाला हे मार्केट दिसतं. शंख शिंपले वगैरे पण तुम्ही इथे विकत घेऊ शकता. शंख जो वाजतो आपण पूजेसाठी वाजवत होतो, रुद्राक्षाची माळा वगैरे, देवाचे जे काय देवपूजेचे साहित्य तुम्ही इथे विकत घेऊ शकता. असं लांब लचक असं या सुंदरच्या स्ट्रक्चरमध्ये हे मार्केट विसावलेलं आहे, जिथून तुम्ही जरी घेऊन जाण्यासाठी वस्तू खरेदी करू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आणि आपण आता धनुषकोडीच्या 10-15 किलोमीटर आधी या पेट्रोल पंपवरती आजची रात्र काढली होती. आणि आता सकाळचे 5 वाजलेत, अजून 5 पण वाजले नाहीत, 5 ते 10 मिनटं आत्ता जस्ट उठलो, या खाटीवरती झोपलो होतो रात्री. आणि बाकीचे तर असेच झोपले होते, पाठी गाडीचे येते वगैरे, सगळे वेगवेगळ्या दिशेला झोपले होते. कारण ॲक्च्युली सर्व हॉटेल फुल आहेत, कारण आता आज सोमवार लागला आहे, श्रावणाचा सोमवार, त्याच्यामुळे खूप गर्दी झाली रामेश्वर टेम्पलच्या आजूबाजूला. कुठलंच हॉटेल अवेलेबल नाही आणि हॉटेलची प्राईस पण आज जे तोंडाला येईल ते सांगत आहेत, 4,500-5,500 एका नाईटचे. ते काय आम्हाला परवडणार नाहीत, म्हणून आम्ही हे पेट्रोल पंप आहे जे की अजून ओपन पण नाही झालं, नुसतं बांधून ठेवलं आहे, अजून चालू नाही झालं, त्यामुळे आम्ही इथे थांबलो. आणि खूप सेफ आहे आजूबाजूला, अजून लोकं काही आमच्यासोबत होती थांबलेली आणि सेफ होतं. मी एकटा या कॉटवर झोपलो होतो तर काही मला प्रॉब्लेम झाला नाही. आत्ता मस्त झोप करून उठलो आहे, आता फ्रेश होऊ, ते समोरच पब्लिक टॉयलेट आहे, जाऊन फ्रेश होऊ आणि पुढे धनुषकोडीला जाऊया. तर मित्रांनो, हे धनुषकोडीचा चेक पॉईंट आहे, इथून आपल्याला पुढे जायचं आहे, जे आता बंद आहे, 6 वाजता ओपन होणार आणि आता 5:30 झालेले आहेत. तर आपल्याला इथेच आता वेट करावं लागेल. थोड्या गाड्या आधी ऑलरेडी लवकर येऊन लाईनमध्ये उभ्या आहेत, आपली पण गाडी थोडंफार तिथे पाठीमागे आहे. 6 वाजता प्रॉपर सोडतील, पूर्ण रात्री हे बंद असतं. तर गेट ओपन झालेले आहेत आणि आता आपण एंटर करत आहोत धनुषकोडीमध्ये. आता समुद्राचं पाणी अगदी जवळ आहे रस्त्याच्या, तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला समुद्राचं पाणी आणि मधून रस्ता. आणि आपण त्या रस्त्याचा आनंद घेत चाललो आहे पुढे पुढे राम सेतूच्या दिशेने पुढे. आणि इंडियाच्या शेवटच्या टोकाला आम्ही पोहोचलेलो आहे धनुषकोडीला. आणि तुम्ही बघू शकता 360 व्ह्यू धनुषकोडीचा, फायनली पोहोचलेलो आहे. बघा मेस्मरायझिंग व्ह्यू, सनराईज पण होत आहे आता. आणि तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूने समुद्र. लाईफची खरी मजा आत्ता अनुभवतोय आम्ही आणि खूप मजा येते आहे. आणि बघा अथांग असा समुद्र, अरबी समुद्र. आणि इथे तुम्ही बोर्ड वरती बघू शकता वॉर्निंग पण दिली आहे, मोस्ट डेंजरस एंड स्ट्रॉंग करंट अँड सडन ड्रॉप एरिया. आणि पाणी पण बघू शकता स्वच्छ आहे, इथून तर पुढे पूर्ण लेअर ब्लू मध्ये दिसते आहे. आणि सनराईज होताना इंडियन नेव्हीचे 2 हेलिकॉप्टर इकडे दिसत आहेत तुम्हाला आलेले.
आणि त्या हेलिकॉप्टर सोबत तुम्ही बघू शकता इंडिया फ्लॅग. आणि फ्लॅग होस्टिंग झाल्यानंतर सनराईज पण झालेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. गुड मॉर्निंग सर. प्रॉपर सनराईज आणि इंडियाच्या शेवटच्या टोकावरनं बघितलेला हा सनराईज आयुष्यभर लक्षात राहील. तर मित्रांनो, धनुषकोडीच्या शेवटच्या पॉइंटला आपण आलो आहे आणि थोडा वेळ बसलेलो आहे सी शोरच्या बाजूला, समुद्राच्या बाजूला. आणि सनराईज, पूर्ण सनराईज झालेला आहे आणि मस्त त्याचं रिफ्लेक्शन बघू शकता तुम्ही, पाण्यावरती पडलेलं आहे. आणि खूप भारी फिलिंग येते इकडे येऊन आणि एकदम हवा वगैरे, वातावरण वगैरे एकदम ओपन एअरमध्ये बसल्यासारखं वाटतंय. आणि हवा वगैरे खूप जोरात चालली आहे आणि प्रभू श्रीरामाने इथूनच आपला राम सेतू बनवला होता हनुमानांच्या साथीने. आणि ते लंकेला गेले होते आणि आपले सीतामातेला घेऊन वापस आले होते. तर तो एक वाईब इकडे अजूनही निर्माण आहे लोकांमध्ये आणि इकडच्या वातावरणामध्ये. तर त्याचाही थोडा असा आनंद आपण घेत आहे इथे बसून. तर खूप भारी वाटतंय आणि धनुषकोडीला आयुष्यात माणसाने एकदा तरी यावं असं माझं मत आहे. कारण खूप वेगळी फिलिंग आहे, ही फिलिंग तुम्हाला दुसऱ्या कोणत्या बीचवर नाही भेटणार. आणि इथे धनुषकोडीच्या किनारी मासेमारी देखील होत आहे. तुम्ही बघू शकता आता इथे एक मोठा थोडासा मीडियम साईजचा मासा पकडलेला आहे यांनी. व्हॉट्स नेम ऑफ द फिश? द फिश का नाम क्या? क्या मजा ना. बघू शकता एक मीडियम साईजचा फिश यांनी यांच्या नेटमध्ये पकडलेला आहे. तर प्रसादने बघा कुर्ली पकडले, कुर्ली केकडा म्हणजे. विकत घेतलीस की काय? तर मित्रांनो, आता ही चिंबोरी बघा, केकडा आपण पण पकडलेला आहे. मस्त वाटतंय, बघा बघा बघा. थोडा याचा कलर थोडा वेगळा असा पर्पल शेड मध्ये आहे. आणि इकडे बघा या नेट मध्ये सर्व पकडलेलं आहे. कोळी लोकांनी, इकडच्या कोळी लोकांनी या नेट मध्ये पकडलेलं आहे. गाईस तुम्ही बघू शकतात मच्छीमारांनी कशा मच्छी पकडलेल्या तिथे. आणि ते सर्व आपल्या नेट मधनं एक एक करून मच्छी बाहेर काढत आहेत. आणि सर्व प्रेक्षक वर्ग इथे आलेला आहे बघायला. काम नाही करत मर गया था. अर्धा नाही मर नाही गया था, थोडा थोडा जान था पर एक एक टांग फुटा वाला. जबरदस्ती करा था, कलर भी अलग था, ऐसा लग रहा था एक आउटी नहीं है, ओरिजिनल है. अलग कलर वाला पर्पल कलर है. तर मित्रांनो, आता धनुषकोडीच्या या समुद्राच्या आतमध्ये आपण आलेलो आहे आणि अर्ध्या पाणी म्हणजे काठ सुरू झाला आणि मी जस्ट लगेच अर्ध्या पाण्यात गेलो आहे. म्हणजे लगेच डीप आहे हा समुद्र पण खूप मस्त आहे, मजा येते. एकदम क्लीन पाणी आहे. हो नीचे गाव बालू भी दिख रहा, इतना क्लीन पाणी. बोल भारी, एवढा क्लीन पाणी आहे. एकदम फॉरेन फॉरेनचे बीच जसे असतात तसा एवढा क्लीन पाणी आहे. तर अशा प्रकारे आम्ही पेट्रोल आणि डिझेल बचत पण करतो. बघा गाडीला धक्का मारतो आम्ही कधी कधी, फोटो काढायचा असेल तर. बस बस. तर आता आपण जात आहे फ्लोटिंग स्टोन टेम्पलला. समोर तुम्हाला दिसत असेल आणि ब्रिज तिथपर्यंत जातो समुद्राच्या मधूनच. तर हे आहे रामसेतू जे बांधलं होतं त्याचं जे फ्लोटिंग स्टोन होते त्याचं इथे आपण बघू शकतो. फ्लोटिंग स्टोन टेम्पल बोलतात त्याला. आपण बघू कसं काय दिसतंय ते. तर बघा हे आहे फ्लोटिंग स्टोन जे इथे दिसतंय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. तर हा आहे फ्लोटिंग स्टोन जो राम सेतू बांधताना युज केला होता. तुम्ही बघू शकता एकदम डिटेल मध्ये परत एकदा.
जय श्री राम जय श्री राम जय नहीं यहाँ पे नहीं चल रहा है आणि हे दाखवत आहे आता इथे हे हा जो स्टोन आहे तो फ्लोट होतो हे बघा हा जो स्टोन आहे तो पाण्यावर फ्लोट होतो पाण्यावर तरंगतो तरा फ्लोटिंग स्टोनचा एक्सपिरियन्स पण मस्त होता तुम्ही जर स्टुडिओ निघालात परत रामेश्वरम साईडला जायला तर कोणालाही विचारा फ्लोटिंग स्टोन टेम्पल कोणी तुम्हाला सांगेल धनुषकोडी मधनं जसं तुम्ही रामेश्वरम निघाला एक पहिला राईट येतो तो राईट मारून सरळ यायचा तुम्ही इथे पोहोचून जाल आणि तुम्ही स्वतःच्या हाताने फील करू शकता तो स्टोन जो मी आज स्वतः केलेला आहे फीलिंग ब्लेस्ड तर खूप भारी वाटलं असं काय किंवा ते घडलं असेल हे आता आठवून अंगावर शहारे उभे राहिले आणि आता तुम्ही बघू शकता धनुषकोडी बीचचा व्ह्यू बरं एकदम तुम्हाला दाखवतोय कारण आता आम्ही इकडनं निघत आहोत धनुषकोडीवरून तर हा होता धनुषकोडी रामेश्वरम याचा व्लॉग आणि तुम्हाला आता आम्ही जातोय डे लाईटमध्ये पंबम ब्रिजचा व्ह्यू दाखवतो कारण काल रात्रीचा व्ह्यूमध्ये एवढं काही दिसत नव्हतं आज जरा चांगला व्ह्यू भेटू शकतो जर आम्ही तिथनं गेलो तर कारण आता आम्ही एका वेगळ्या लोकेशनला चाललोय ती आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये समजेल आता नाही सांगत कारण प्रत्येक वेळी तुम्हाला मी सांगतो मग तुम्ही व्लॉग बघाल नाही बघाल तर त्यामुळे व्लॉग बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि चॅनलवरती जे व्हिडिओ त्यांना लाईक करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा हा व्ह्यू आहे माझ्या तर चला आता निघतो तोपर्यंत बाय काळजी घ्या जय शिवराय जय श्रीराम